अतिक्रमणात बेघर झालेल्या 26 कुटुंबियांनी शिरपूर नगर परिषदेबाहेर आज आंदोलनाचे शस्त्र उपसले. 2017 साली 26 कुटुंबियांचे अतिक्रमण काढण्यात आले होते. त्यानंतर वेळोवेळी आश्वासन देऊन देखील पुनर्वसनासाठी दुर्लक्ष करण्यात आल्याने पुन्हा त्या 26 कुटुंबियांनी नगर परिषदेच्या गेटबाहेर आंदोलन सुरू केले. 2017 साली 26 कुटुंबियांचे अतिक्रमण काढण्यात आले होते, त्यामुळे आता त्यांनी नगर परिषदेबाहेर आंदोलन पुकारले आहे. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार शिरपूर शहरातील आदर्श नगर परिषदेच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या मागच्या बाजूस 25 ते 30 वर्षापेक्षा जास्त काळापासून रहिवासी असलेले घर 2017 साली शिरपूर नगर परिषदेच्या 26 कुटुंबियांच्या घरांवर अतिक्रमणाचा हातोडा मारण्यात आला होता. त्यानंतर त्या 26 कुटुंबियांनी आपले संपूर्ण बिरहाट घेऊन शिरपूर नगर परिषदेच्या बाहेर धरणे आंदोलन केले होते. तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी अर्ज तक्रार देऊन सुद्धा घरांचे पुनर्वसन झाले नाही. 2017 पासून गेल्या 5 वर्षात या 26 कुटुंबियांना नगर परिषदेचे मुख्याधिकारी व राजकीय पुढारी यांचे तोंडी व लेखी आश्वासन देण्यात आले आहेत. मान्यता जागा नियुक्त झाल्यास पुनर्वसन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. शिरपूर शहरातील रिक्रिएशन गार्डनच्या शेजारी बेघरांसाठी जागा मंजूर असताना व घर बांधण्यासाठी परवानगी मंजूर करण्यात आली आहे, मात्र प्रत्येकी 9,50,000 असा खर्च लागेल असे सांगण्यात आल्याने त्या 26 बेघर कुटुंबियांनी ते मान्य नसल्याचे सांगत आज दिनांक 18 रोजी शिरपूर वरवडे नगर परिषदेबाहेर आंदोलन सुरू केले आहे. नमस्कार, माझे नाव डॅनी श्याम चांदे उर्फ श्याम चांदे. मी शिरपूर शहरामध्ये आदर्श नगर येथील 26 कुटुंबांसोबत रहिवास करत होतो. तरी 2017 आमच्या घरांचे अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे आणि त्या न्याय हक्कासाठी आमचं पुनर्वसन व्हावं म्हणून नगरपालिकाकडे आम्ही वेळोवेळी मागणी केली होती. तरी त्यांनी आमची मागणी केलेली नाही, आमचं पुनर्वसन केलेलं नाही आहे. तरी आमची मागणी आणि हे धरणे आंदोलन आमचं पुनर्वसन तात्काळ व्हावं यासाठी आम्ही या ठिकाणी नगरपालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन उपोषण करीत आहे. कृपया मी विनंती करतो की येथील सत्ताधारी व प्रशासकीय अधिकारी यांनी तात्काळ आमची काळजी घ्यावी आणि आम्हाला पुनर्वसन करून द्यावं एवढी आम्ही नम्र विनंती करतो. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.